सर्व बांधवांना भगिनींना आणि सर्व मित्रांना माझी विनंती आणि आव्हान कोरोना व्हायरस नावाचा एक मोठं संकट आपल्यावर आलेला आहे संपूर्ण जग या व्हायरसने हादरलं असताना अलीकडेच देशामध्ये सुद्धा त्याची भीती पसरलेली आहे या व्हायरसपासून आपल्याला स्वतःचं संरक्षण स्वतः करायचं आहे स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे घाबरण्याचं मुळीच कारण नाही पण आपण काळजी घेतली नाही तर मात्र भीतीचं वातावरण निश्चित राहील त्यामुळे स्वच्छता पाळा सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा प्रवास करणे टाळा इतरांबरोबर गर्दीच्या ठिकाणी हातमिळवणी करू नका हात हस्तांदोलन करू नका आल्यानंतर स्वच्छ स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या आणि जे निर्णय प्रशासनाने घेतलेले आहेत जे निर्देश प्रशासनाने दिलेले आहेत त्याची तंतोतंत अंमलबजावणी करा निर्देशाचं पालन करा तर निश्चित रूपाने आपल्याला या व्हायरसपासून जिंकता येईल या लढाईत आपल्याला निश्चितपणे विजय प्राप्त करता येईल पण ह्या राष्ट्रीय आपत्तीला हे एक युद्ध म्हणून ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून आपण ह्याकडे बघितलं पाहिजेत आणि एकमेकाला या नि या दृष्टीने सहकार्य करण्याची अपेक्षा आहे एक टोल फ्री नंबर आम्ही या निमित्तानं देतो आहोत सर्व डॉक्टरांची मिटिंग या ठिकाणी घेतली आणि आवश्यक असेल त्या त्या ठिकाणी ते, ते हॉस्पिटल पूर्णच्या पूर्ण ताब्यात घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिलेले आहेत मला विश्वास आहे की आजही आजही आजच्या आज तारखेमध्ये एकही रुग्ण आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात नाही आणि भविष्यात जी प्रशासनाने पुढाकार घेऊन प्रशासनाने आणि प्रशासनाने दक्ष राहून जे काम केलं आहे तर या जिल्ह्यातील सर्व सीमा आता सील केल्या गेलेल्या आहेत ह बावीस तारखेला जो आपण प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद पुढील काही काळासाठी आपल्याला आपल्याकडनं अपेक्षित आहे आणि सार्वजनिक किंवा आवश्यक असलेल्या सेवा या सुरू राहतील बसेस बंद राहतील जिल्ह्याच्या सीमासुद्धा आता आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे खाजगी गाड्यांचं खाजगी गाड्या ज्या आहेत टॅक्सी आहेत त्यासुद्धा त्या उद्यापासून बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे निर्णय केवळ तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही तर तुमची काळजी वाहण्यासाठी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजेत आणि दृष्टीनं जर आपण काळजी वाहिली काळजी घेतली तर मला विश्वास आहे की या आपत्तीवर आपण निश्चितपणे विजय मिळवू मी पुनश्च एकदा सर्व माझ्या बांधवांना आव्हान करू इच्छितो तुम्ही या आपत्तीला अजिबात घाबरू नका या आपत्तीवर विजय प्राप्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा